राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यानंतर देशी विदेशातल्या काही महत्त्वाच्या बातम्या बघूयात झटपट. नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅली आधी पाटण्यामध्ये झालेल्या साखी बॉम्बस्फोटांमध्ये इंडियन मुजाहिदीनचा हात असल्याचा संशय आहे. बिहार पोलिसांनी इम्तियाज नावाच्या संशयिताला ताब्यात घेतलं असून त्यानं आपला गुन्हा कबूलही केल्याचं समजतंय. त्याचबरोबर आतापर्यंत पाटण्याहून 4 आणि रांचीहून 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे. रांचीमधून टाकण्यात आलेल्या छाप्यात प्रेशर कुकर बॉम्ब, स्फोटकांची पावडर, दहशतवादी साहित्य आणि ओसामा बिन लादेनचे फोटो मिळाले आहेत. दहशत पसरवणं आणि चेंगराचेंगरी घडवून आणून अनेक लोकांचा जीव घेणं त्यांचा मुख्य उद्देश होता, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बिहार पोलिसांनी अटक केलेल्या इम्तियान आपल्याला मोहम्मद तहसीन उर्फ मोनू नावाच्या व्यक्तीनं स्फोटक दिल्याची कबुली दिल्याचं समजतंय. मोहम्मद तहसीन हा इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी यासिन भटकरचा उजवा हात आहे. तहसीनवर बोधगया स्फोटाबाबतही शंका व्यक्त होते. पाटण्यामध्ये मोदींच्या सभेआधी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय. सर्व राज्य सरकारांनी सतर्क राहावं असं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. नरेंद्र मोदींची सभा ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्याचे आदेशही राज्य सरकारांनी दिले आहेत. पाटण्यामधील सभेमध्ये मोदींच्या जीवाला धोका असल्यामुळे गुजरात गुप्तचर विभागानं मोदींना रॅलीमध्ये जाण्यास रोखलं होतं, मात्र सभेला झालेली गर्दी पाहून मोदी सभेला गेले. सभेच्या ठिकाणी घातपाताची भीती असण्याची शक्यता असल्यानंच गुजरात गुप्तचर विभागानं त्यांना मनाई केली होती. राहुल गांधींनी मुझफ्फरनगर संदर्भात केलेल्या वक्तव्यासंदर्भात काल भाजपच्या एका शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतली. यावेळी भाजपनं राहुल गांधी आणि काँग्रेसवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी इंदूरच्या सभेत मुझफ्फरनगर संदर्भात केलेलं वक्तव्य योग्यच आहे असा चिमटा शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतलाय. त्याबरोबरच या विधानाला विरोध करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अन्य भाजप नेत्यांनाही टोलेबाजी करण्यात आली आहे. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. श्रीनगरच्या उरीमध्ये पाक सैन्यानं केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झालाय. उरीच्या कमान पोस्टवर हा गोळीबार करण्यात आलाय. गेल्या 15 दिवसांपासून पाककडून शस्त्रसंधीचं सातत्यानं उल्लंघन होत आहे. पाककडून बीएसएफच्या चौकींवर गोळीबार होतोय. या पार्श्वभूमीवर बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये फ्लॅग मीटिंग होण्याची शक्यता वर्तवली जाते. इराकमध्ये झालेला एका आत्मघातकी हल्ला कॅमेऱ्यात कैद झालाय. कारमध्ये ब्लास्ट घडवून हा हल्ला करण्यात आला होता. 5 सप्टेंबरला एका माजी लष्करी अधिकाऱ्यानं इजिप्तच्या मंत्र्याला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. हेच कृत्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय. बांगलादेशमध्ये आगामी निवडणुका पारदर्शक होण्यासाठी एक निष्पक्ष काळजीवाहू सरकार स्थापन करण्याची मागणी होते. या मागणीसाठी ढाका इथे जोरदार निदर्शनं करण्यात आली. तब्बल 60 तास सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये किमान 5 लोकांचा मृत्यू झालाय. सौदी अरबची राजधानी रियादमध्ये महिलांना ड्रायव्हिंग करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीला विरोध करण्यासाठी शहरात जोरदार निदर्शनं होत आहेत. अरब महिलांनी या बंदीविरोधात मोठी मोहीमच छेडली आहे. दक्षिण अमेरिकेचे व्हिडिओ गेमचं सर्वात मोठं प्रदर्शन भरलंय. या प्रदर्शनात जगभरातल्या तब्बल 150 कंपन्यांनी आपापली उत्पादनं मांडली आहेत. लोकांचा आणि त्यातही बच्चे कंपनीचा चांगला प्रतिसाद या प्रदर्शनाला मिळतो आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.